इंडोनेशियातील बाली येथे शब्द साहित्य मंडळातर्फे होत असलेल्या तिसऱ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पनवेलीतील साहित्यिक व ज्येष्ठ गझलकार ए के शेख यांची निवड झाली आहे. या निमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे रविवारी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. ए के शेख यांनी तिसऱ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा झेंडा फडकावा अशा शुभेच्छा यावेळी त्यांना उपस्थितांनी दिल्या. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या अभिनंदन सोहळ्याला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, कवी रोहिदास पोटे, पत्रकार गणेश कोळी, प्रशांत शेडगे, अॅडव्होकेट मनोज म्हात्रे उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी ए के शेख यांचे अभिनंदन केले. पत्रकार गणेश कोळी यांनी ज्येष्ठ गझलकार ए के शेख यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ए के शेख यांचे अभिनंदन करून विश्व साहित्य संमेलनाला शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन आपल्या मनोगतात केले. शब्द साहित्य मंडळाच्या वतीनं विश्व साहित्य मंडळाचं एक अधिवेशन हे इंडोनेशियामध्ये बाली इथं होत आहे आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपले पनवेलचे सुप्रसिद्ध गझलकार ए के शेख साहेब यांना देण्यात आलेलं आहे. अतिशय चांगले साहित्यिक कवी या दृष्टीनं त्यांनी महाराष्ट्रभर नाव कमवलेलं आहे. मराठीच नव्हे तर मराठी, उर्दू, हिंदी या सगळ्या भाषावर त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे आणि आज एक विश्वव्यापी अशा एका साहित्य संमेलनाच्या दृष्टीनं त्यांची निवड झाली, योग्य माणसाची निवड झाली असं मला वाटतं.